महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बौद्ध धर्म स्वीकारला त्याचं औचित्य साधून कोल्हापुरात या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी बावीस ऑक्टोबर रोजी वर्षावास धम्म परिषद आयोजित करण्यात आली अशी माहिती परिषदेचे मुख्य संयोजक विजय कांबळे आणि रमाकांत बुद्धिसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबरला बौद्ध धर्म स्वीकारला होता एकोणीसशे छप्पन्न साली झालेल्या या घटनेनंतर दरवर्षी चौदा ऑक्टोबरला आंबेडकरवादी कार्यकर्ते धम्म प्रवर्तन दिन साजरा करतात कोल्हापुरातही बावीस ऑक्टोबरला वर्षावास धम्म परिषद होणार आहे फुलेवाडी जकातनाक्याजवळील वसंतहरी मल्टीपर्पज हॉलमध्ये सकाळी नऊ ते दुपारी पाच या वेळेत ही वर्षावास धम्म परिषद पार पडणार आहे यामध्ये गोविंद मांदो नंदकिशोर साळवे अमित मेघावी यांची बौद्ध धर्मावर व्याख्यानं होणार आहेत थोर विचारवंत डॉक्टर हरीश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेमध्ये विविध मान्यवर व्यक्तींचा सत्कारही केला जाणार आहे असं यावेळी विजय कांबळे आणि रमाकांत बुद्धिसागर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला प्राध्यापक जे ए काळे राम वाकेकर विलास कांबळे विद्याधर काळे अशोकराव साळुंखे संजय कदम उत्तम कमलाकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते